नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक खूपच महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत। जसं की तुम्हाला माहीतच आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पोलीस पाटलाच्या ज्या जागा आहेत त्या निघालेल्या आहेत, ठीक आहे। आणि त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की पोलीस पाटील जो असतो त्याचं कर्तव्य काय आहे, ठीक आहे, किंवा त्याला पगार किती मिळतो, त्याची नियुक्ती कशी केली जाते। तर ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत, किंवा पोलीस पाटील या पदाची सुरुवात कधीपासून झाली होती, ठीक आहे। तर या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। खूपच महत्त्वाची माहिती आहे, चला सुरू करूया। बघा, या ठिकाणी पोलीस पाटील हे पद प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे। त्या काळी हे पद गावातील शूर व कर्तृत्ववान व्यक्तीकडे दिले जाई। शिवाजी महाराजांच्या काळापासून तसेच मोगलांच्या काळापासून पोलीस पाटील हे पद अस्तित्वात आले। भारतात प्राचीन काळापासून गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्राम प्रमुख असायचा। ब्रिटिश काळात कायदा सुव्यवस्था आणि महसूल वसुलीची जबाबदारी या पदाकडे देण्यात आली। तसेच ब्रिटिश काळात पोलीस पाटील पद वंश परंपरागत दिले जात असे, मात्र आता शासनाने 1946 पासून ही वंश परंपरागत पोलीस पाटील नेमण्याची पद्धत बंद केली। म्हणजेच बघा मित्रांनो, जसं की आधी ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतं तेव्हापासून हे पद चालत आलेलं आहे। आणि आधी जे हे पद होतं मित्रांनो, हे वंश परंपरागत होतं, ठीक आहे। पण आता या नेमणुकीच्या पद्धतीमध्ये शासनाने सुधारणा करून ती पद्धत जी आहे ती बंद केली, ठीक आहे। तर आता पुढे बघूया ते कशा पद्धतीने त्याची निवड वगैरे केली जाती। मुंबई नागरी कायदा बॉम्बे सिव्हिल ॲक्ट 1857 नुसार राज्यात पोलीस पाटील हे पद निर्माण करण्यात आले। महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम 1962 अन्वये 1 जानेवारी 1962 पासून राज्यातील वंश परंपरागत मुलकी पद रद्द झाले। तर 1962 ला हे जे वंश परंपरागत पद चालत आलेलं होतं ते रद्द झालेलं आहे, ठीक आहे। महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते। तर कोणत्या कायद्यानुसार नियुक्ती केली जाते, तुम्ही जर पोलीस पाटलासाठी जर परीक्षा देणार असेल तर त्यामध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात। राज्य सरकार, जिल्हाधिकारी व त्यांनी अधिकार प्रदान केल्यास उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत या अधिकाऱ्यांमार्फत पोलीस पाटलाची नियुक्ती करते, ठीक आहे। तर कोण करू शकतं, राज्य सरकार, जिल्हाधिकारी वा त्यांनी अधिकार प्रदान केल्यास उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी, ठीक आहे। आता वयोमर्यादा बघूया मित्रांनो आपण यामध्ये। पोलीस पाटील म्हणून नियुक्ती होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 25 व कमाल 45 वर्ष असावे लागते। म्हणजे 45 पेक्षा जास्त असेल किंवा 25 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या पदास पात्र होता येणार नाही। आता वेतन किती मिळते आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो बघा, 2019 पर्यंत जे वेतन मिळायचं ते 3000 मिळायचं फक्त। मागच्या 1-3 वर्षामध्ये हा निर्णय झालेला आहे। आणि पोलीस पाटलांचे जे वेतन आहे ते दरमहा 6500 रुपये या ठिकाणी करण्यात आलेले आहे, ठीक आहे। आता निवड प्रक्रिया आपण या ठिकाणी बघतोय, पात्रता बघतोय। पोलीस पाटील या पदासाठी नियुक्ती होण्याकरता त्या उमेदवाराने किमान 10वी इयत्ता उत्तीर्ण केलेली असावी लागते। गावातील उमेदवारास पोलीस पाटील पदासाठी नियुक्ती होण्यास जास्त प्राधान्य दिले जाते। तसेच नियुक्ती करत असताना ती सुरुवातीला 5 वर्षे इतकीच केली जाते। तसेच त्या व्यक्तीचे गावात घर व जमीन असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो बघा, पात्रता काय आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, गावातील व्यक्तीलाच या ठिकाणी प्राधान्य दिले जाते। आणि या ठिकाणी जे आहेत की सुरुवातीला जी नियुक्ती होती ती 5 वर्षासाठी होती, ठीक आहे। आणि त्या व्यक्तीचे जे घर आणि जमीन आहे ते गावात असणं खूप महत्त्वाचं आहे। पुढे बघूया आपण। पूर्वी पोलीस पाटलाची नेमणूक प्रत्येक वेळी 5 वर्षाच्या पटीत वाढविण्याची तरतूद होती। आता ही नेमणूक 10च्या पटीत वाढविली जाते। पोलीस पाटलास वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहता येत नाही। म्हणजे निवृत्तीचं जे वय आहे पोलीस पाटलांचं हे 60 वर्ष आहे। 60 वर्षाच्या नंतर त्यांना पदावरती राहता येत नाही। आता हे 10च्या पटीमध्ये वाढवली जाते। म्हणजेच तुमची नियुक्ती झाल्यानंतर जसं की आधीचं 5 वर्षांनी वाढवलं जात होतं, आता ते 10 वर्षांनी वाढवलं जातं। शेजारच्या गावातील किंवा कमी शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवाराची पोलीस पाटीलपदी नियुक्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते। हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदारच आहे। म्हणजेच हंगामी पोलीस पाटीलसुद्धा या ठिकाणी नियुक्ती केल्या जाऊ शकतो। त्यानंतर बघा, शासनाच्या नव्या धोरणानुसार पोलीस पाटील पदासाठी 80 गुणांची लेखी परीक्षा तर 20 गुणांची मुलाखत द्यावी लागते। म्हणजे 100 गुणांची परीक्षा असते
80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची मुलाखत। ठीक आहे, परीक्षेत जास्त गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास पोलीस पाटीलपदी नियुक्त केले जाते, म्हणजे मेरिट लागतं तुमच्या मार्क्सनुसार। ठीक आहे, पोलीस पाटलास त्यांच्या पदाव्यतिरिक्त पूर्ण वेळेची कायमस्वरूपी दुसरी कोणतीही नोकरी करता येत नाही। पोलीस पाटलास शेती वा इतर व्यवसाय करता येतो, मात्र असा व्यवसाय त्याच्या पदाच्या कर्तव्याच्या आड येता कामा नाही। शेती करता येते, दुसरा व्यवसायही करता येतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे कर्तव्य। ठीक आहे, पोलीस पाटील हा पूर्ण वेळेचा शासकीय नोकर नसल्याने त्याला गाव पातळीवरील सहकारी संस्थामध्ये एखादे पद वा सदस्यत्व धारण करता येऊ शकते। पोलीस पाटलास रजा देण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारास आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघूया, राज्य सरकारच्या इतर शासकीय सेवकांना मिळणाऱ्या सवलती पोलीस पाटलास मिळत नाहीत, मात्र अटींची पूर्तता केल्यास त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळू शकते। पोलीस पाटलास गैरवर्तणुकीबाबत शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यांना असतात। त्यानंतर पोलीस पाटलाचे जे कार्य आहे ते आपण बघणार आहोत। गैरवर्तणुकीबाबत पोलीस पाटलास 1 वर्षापर्यंत सेवेतून निलंबित केले जाऊ शकते किंवा बडतर्फ केले जाऊ शकते। गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंदोबस्त राखणे, गुन्ह्यांची खबर पोलीस ठाण्यात देणे, गुन्ह्यास आळा घालणे, विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे आदी कर्तव्यांशी पोलीस पाटील संबंधित आहे। पुढे बघूया, गावात नैसर्गिक आपत्ती व संसर्गजन्य रोगाची साथ पसरल्यास त्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठांना पोलीस पाटील देतो। गाव पातळीवर अंमली पदार्थ बंदी कायद्याचा भंग झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास पोलीस पाटील खबर देतो। गाव अनैसर्गिक व संशयास्पद मृत्यू घडल्यास तालुका दंडाधिकारी वा संबंधित पोलीस अधिकारी यांना खबर देण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते। गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात पोलीस पाटलास कोतवाल हा कनिष्ठ ग्राम नोकर मदत करतो। गाव पातळीवर कोतवाल आदि कनिष्ठ सेवकांकडून आवश्यक ती कामे करून घेण्याची जबाबदारी पोलीस पाटलावर असते। त्यानंतर बघा मित्रांनो, पोलीस पाटलाची नेमणूक करताना मागासवर्गीय उमेदवारास प्राधान्य देण्यात येते। पोलीस पाटलाच्या रजेच्या काळात शेजारच्या गावचा पोलीस पाटील त्याचे काम पाहतो। ठीक आहे, त्यानंतर बघा, सण उत्सव यात्रा व निवडणूक यांच्या घडामोडीवर लक्ष ठेवणे, म्हणजेच हे सर्व जे कामं आहेत मित्रांनो हे पोलीस पाटलाचे आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण बघितलं पोलीस पाटलाचे कार्य काय, त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने केल्या जाते, ठीक आहे, त्यासाठी पात्रता काय, वयोमर्यादा काय, ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी मित्रांनो बघितलेल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो।